हेलो स्टूडेंट्स, मॅथ्स 2 चा फर्स्ट टॉपिक आपण बघणार आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीचं मीनिंग काय बघा, तर सिमिलर असणे, सिमिलर म्हणजे शेप सेम पण साईज सेम असेलच असं नाही. एखादं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही आणि तुमचा फोटोग्राफ सेम असतात, शेपमध्ये सेम असतात पण साईज तेवढीच असते का? नाही. एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताना काय होतं बघा, तर बिल्डिंगची आउटलाईन तयार केली जाते आणि मग बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते. देअरफोर सिमिलॅरिटी म्हणजे विच आर सेम इन शेप बट मे ऑर मे नॉट बी डिफरंट इन साईज. ओके, सिमिलॅरिटी आपल्याला पाहिजे ट्रायंगलची सिमिलॅरिटी, ती पण या चॅप्टरच्या सेंटरला बघायची. सुरुवातीला काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत, अगदी इझी फॉर्म्युला आहे काय त्याच्यावरून बेसिक प्रॉपर्टीज आहेत, त्या पहिल्यांदा आपण स्टडी करूया. फर्स्ट प्रॉपर्टी बघण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला माहिती आहे. तर या फॉर्म्युल्याशी रिलेटेड फर्स्ट प्रॉपर्टी कशी दिली आहे बघा. या फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. दोन ट्रायंगल्स इथं फिगरमध्ये दाखवलेत बघा, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर, हे दोन ट्रायंगल्स आहेत. एरिया लागणार आहे म्हणजे हाईट आली, इथं हे दोन हाईट्स आहेत, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, बी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर. आता एरिया ट्रायंगल ए बी सी म्हणजे काय येईल बघा, हाफ इंटू बी सी इंटू ए डी. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय येईल, हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. या हाफला हे हाफ काय होईल, कट होईल, त्यामुळे राहील काय फक्त बघा, बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. ही प्रॉपर्टी राहते, ही आहे फर्स्ट प्रॉपर्टी. आता हीच प्रॉपर्टी वर्ड्समध्ये आपल्याला कशी म्हणता येईल बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे शॉर्टकटमध्ये जर बी फॉर बेस आणि एच फॉर हाईट घेतलं आणि ए फॉर एरिया घेतलं, तर प्रॉपर्टी शॉर्टकटमध्ये काय होईल बघा, ए वन बाय ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. आता ही प्रॉपर्टी अजून थोडी रिड्यूस होते, कशी रिड्यूस होते बघा, म्हणजे जी सेकंड प्रॉपर्टी आहे. काय सेकंड प्रॉपर्टी आहे बघा, इथं डायग्राममध्ये दोन ट्रायंगल्स दिलेत, या दोन ट्रायंगलमध्ये बी सी बेस आहे, याची हाईट आहे एच, इथं क्यू आर बेस आहे, हाईट आहे एच. एच एच सिम्बॉल डिनोट्स त्यांची हाईट सेम आहे. म्हणजे इथं फर्स्ट प्रॉपर्टीनुसार जर तुम्ही बी सी इंटू ए हाईट, बी सी इंटू हाईट असं जर घेतलं, तर या हाईटला हे हाईट कॅन्सल होणार आहे, त्यामुळे काय राहणार आहे बघा, एरियाचा रेशो कशावर डिपेंड राहणार आहे, ओनली ऑन बेसिस, देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजेच ही प्रॉपर्टी शॉर्टकटमध्ये, सॉरी वर्ड्समध्ये कशी होईल बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, म्हणजे हाईट जर इक्वल असतील तर रेशो कशावर डिपेंड असणार आहे, देअर करस्पॉन्डिंग बेसिस. आता वन मोर एक्झाम्पल म्हणजे थर्ड प्रॉपर्टी. आता या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, तर या डायग्रॅममध्ये जे दोन ट्रायंगल्स आहेत, म्हणजे ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल आणि पी ए बी, या दोघांचा बेस बघा ए बी दिसतोय, ए बी सीची हाईट काय दिसते ही एच वन आणि याची हाईट काय दिसते ही एच टू. म्हणजे इथं बेस इंटू हाईट आणि बेस इंटू हाईटमध्ये ए बीला ए बी काय होईल, कॅन्सल होईल, त्यामुळे रेशो कशावर डिपेंड राहील, फक्त हाईटवर. वर्ड्समध्ये ही प्रॉपर्टी कशी सांगता येईल बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता इथे ट्रायंगल्स कसले आहेत, इक्वल बेसिस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. तीन प्रॉपर्टी मी सांगितल्या. आता ह्या तीन प्रॉपर्टी सांगितल्यानंतर काय सांगायचं आहे बघा, मला एक महत्त्वाचा रूल सांगायचा आहे, तो रूल आधी आपण पहिल्यांदा ऐकूया. काय रूल सांगणार आहे बघा, मी इथं एक ट्रायंगल आधी काढते, ट्रायंगल ए बी सी, तेच नाव देऊया, कॉमन नाव देऊया ए बी सी. या ट्रायंगलची एक हाईट काढते इथं बी सीवर परपेंडिक्युलर एच. ओके, म्हणजे याचा बेस झाला बी सी, हाईट झाली एच. आता याच डायग्रॅममध्ये अजून एक ट्रायंगल तयार करते बघा मी, कुठला ट्रायंगल झाला ए बी ई, याचा बेस काय झाला बी, हाईट काय झाली एच. अजून एक ट्रायंगल इथं ऑलरेडी तयार झालाय बघा, याचा बेस किती आहे ई सी, हाईट एच एस असणार आहे. म्हणजे या डायग्राममध्ये जेवढे ट्रायंगल्स आहेत ज्यांचा बेस, ज्यांचे बेस पॉईंट्स कोलिनियर आहेत बघा, बी ई आणि सी, हे जे बेस पॉईंट्स आहेत हे कसे आहेत, कोलिनियर आहेत.
आणि यांचा अपोजिट वर्टेक्स बघा ए कॉमन आहे बीईच्या अपोजिट ए ईसीच्या अपोजिट ए बीसीच्या पण अपोजिट कोण आहे ए अशा सगळ्या ट्रायंगल्सची हाईट सेम राहते ओके अजून हाईट सेम कधी असते बघा दोन लाईन्स मी इथं काढणार आहे पॅरलल लाईन्स आता या दोन पॅरलल लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असतं नेहमी म्हणजे या दोन पॅरलल लाईन्स मध्ये जेवढे काही तुम्ही ट्रायंगल्स काढाल त्या सगळ्यांची हाईट काय असणार आहे सेम असणार आहे एल आणि एम पॅरलल लाईन्स असतील तर इथं जेवढे काय ट्रायंगल्स तुम्ही काढाल त्या सगळ्यांची हाईट काय असणार आहे सेम असणार आहे हा पॉइंट जर लक्षात आला असेल तर आपण ऍक्टिव्हिटीजकडे जाणार आहोत बघा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इथं ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला तुम्हाला कम्प्लीट करायचे ट्रायंगलचे कुठल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारलाय बघा ए बी सी आणि ए पी क्यू ए बी सी बेस काय दिसतोय बघा बी सी हाईट काय दिसते ही ए आर ओके आणि ए पी क्यूचा बेस काय दिसतोय पी क्यू हाईट काय दिसते इथं ए आर म्हणजे इथं जेव्हा तुम्ही बेस इंटू हाईट लिहाल तेव्हा इथं ही हाईट ए आर आणि ही हाईट इथं पण काय येणार आहे ए आर ए आर ला ए आर काय होणार आहे कट होणार आहे म्हणजे याचा बेस जो तुमचा आहे बी सी ए बी सीचा आणि याचा बेस काय आहे तुमचा पी क्यू म्हणजे रेशो कशावर डिपेंड राहणार आहे बी सी अपॉन पी क्यू म्हणजे बेसिसवर राहणार आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये काय चेंज केलंय बघा तर इथं एल एम एन याचा बेस आहे एम एन हाईट ही एल पी आहे पुन्हा डी एम एन याचा बेस एम एनच आहे हाईट मात्र काय ही डी क्यू आहे म्हणजे इथं जर तुम्ही बेस इंटू हाईट लिहिला तर याचा बेस एम एन आणि याचा बेस एम एन काय होईल कॅन्सल होईल म्हणजे रेशो कशावर डिपेंड राहील तर ह्याची हाईट एल पी आणि याची हाईट डी क्यू याच्यावर डिपेंड राहील हे त्याचं आन्सर राहील आता अजून एक एक्झाम्पल बघायचं अजून एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा जरा ट्रायंगल मी आत्ता जो तुम्हाला नोट जी नोट एक्सप्लेन केली त्यानुसार बघा जरा इथं इथं बेस पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि अपोजिट व्हर्टेक्स त्यांचा काय आहे कॉमन आहे म्हणजे इथं जर तुम्ही हाईट परपेंडिक्युलर एखादी काढली तर ही हाईट सगळ्या ट्रायंगलसाठी कॉमन राहणार आहे ट्रायंगल्स कुठले विचारलेत बघा ए एम सी आणि बी एम सी कुठे आहेत बघा ए एम सी आणि बी एम सी याचा बेस आहे ए एम याचा बेस आहे बी एम अपोजिट व्हर्टेक्स कॉमन आहे म्हणजे हाईट सेम झाली म्हणजे रेशो डिपेंड्स ऑन देअर करस्पॉन्डिंग बेसिस म्हणजे इथं येणार आहे तुमचं ए एम अपॉन बी एम ओके आता अजून एक पॉईंट काहीतरी क्वेश्चन मध्ये सांगितलंय बघा एम इज द मिड पॉईंट ऑफ ए बी मग एम जर मिड पॉईंट असेल तर हे ए एम आणि हे बी एम सेम असणार आहे ना म्हणजे ए एम ला बी एम कट झालं काय आन्सर राहणार आहे वन अपॉन वन म्हणजेच आन्सर किती येणार आहे वन याच्यावरून फोर्थ प्रॉपर्टी क्लिअर होते काय फोर्थ प्रॉपर्टी जर टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस अँड इक्वल हाईट्स देन एरियाज ऑल्सो इक्वल म्हणा किंवा एरियाचा रेशो किती येणार आहे वन अपॉन वन आता काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण डिस्कस करूया बघा इथं या एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल्स तुम्हाला दिसत आहेत बघा कुठले ए बी सी याचा बेस काय आहे बी सी हाईट ही ए दिसते पुन्हा दुसरा ट्रायंगल विचारलाय डी बी सी याचा बेस काय बी सी हाईट मात्र वेगळी आहे आता तुम्ही म्हणाल बेस पॉईंट कोलिनियर आहेत कोलिनियर पण अपोजिट व्हर्टेक्स कॉमन आहे का नाही ए आणि डी डिफरंट व्हर्टायसेस आहेत म्हणजे ह्यांची हाईट कॉमन नाही डायग्रॅमनुसार काय फक्त बेस कॉमन आहे म्हणजे त्याचा रेशो डिपेंड्स ऑन करस्पॉन्डिंग हाईट्स ओके हाईटच्या व्हॅल्यूज इथं गिवन आहेत त्या गिवन व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला रिडक्शनने आन्सर मिळणार आहे अजून एक एक्झाम्पल बघूया आता या एक्झाम्पलमध्ये बघा ट्रायंगल ए बी डी कुठे आहे बघा ट्रायंगल ए बी डी याचा बेस आहे बी डी हाईट ही ए पी आहे दुसरा ट्रायंगल विचारला ए बी सी बेस बी सी आहे हाईट तीच आहे कारण कोलिनियर आणि अपोजिट व्हर्टेक्स कॉमन म्हणजे याचा अर्थ हाईट कॉमन झाली तर म्हणले बघा रिझन हाईट इक्वल आहे त्यामुळे रेशो डिपेंड्स ऑन करस्पॉन्डिंग बेसिस याचा बेस काय बी डी याचा बेस बी सी इथं सबस्टिट्यूट केले व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले त्यांनी आन्सर कॅल्क्युलेट केलेला आहे आता याच क्वेश्चनमध्ये अनेक सब क्वेश्चन विचारलंय बघा ए बी डी कुठे आहे बघा ट्रायंगल ए बी डी ए बी डी याचा बेस आहे बी डी
आणि अजून ए डी सी, ए डी सी याचा बेस काय डी सी, व्हॅल्यूज गिवन आहेत त्या इथं सबस्टिट्यूट केलेत. हाईट कॉमन असणार आहे, आताच मी सांगितलं बेस पॉइंट्स कोलिनियर आहेत विथ कॉमन ऑपोजिट व्हर्टेक्स आहे, त्यामुळे हाईट कॉमन असणार आहे. वन मोर एक्झाम्पल, इन दिस एक्झाम्पल हिअर पॅरलोग्राम गिवन, ए बी सी डी इज पॅरलोग्राम. यू नो पॅरलोग्राम मीन्स अपोजिट साइड्स आर पॅरलल. इन फिगर ए डी पॅरल टू बी सी अँड ए डी पॅरल ए बी, ए डी पॅरल टू बी सी अँड ए बी पॅरल टू डी सी हे गिवन आहे. बघा आता ह्या दोन लाईन जर पॅरल असेल, इथून जर हा परपेंडिक्युलर टाकला जस मी एक्सप्लेन केलं होतं, तर काय असणार आहे बघा, ही हाईट सगळ्या ट्रायंगलसाठी कॉमन असणार आहे. ओके, म्हणजे या ए बी सी चा बेस काय बी सी, डी बी सी चा पण बेस काय असणार आहे बी सी. हाईट दोघांची ही जी परपेंडिक्युलर आहे ती दोघांची हाईट असणार आहे. म्हणजे काय होईल बघा, इथं एरियाचा रेशो जर तुम्हाला घ्यायचा झाला तर बेस सेम हाईट सेम, म्हणजे एरियाज काय असणार आहेत त्यांचे सेम होणार आहेत. ए बी सी चा एरिया आणि बी डी सी चा एरिया काय होणार आहे सेम होणार आहे. पुन्हा एकदा बघूया आपण काय काय एक्सप्लेन केलं बघा. मेन फोर प्रॉपर्टीज मी कुठल्या एक्सप्लेन केल्या जरा रिवाइज करते. पहिली प्रॉपर्टी मी एक्सप्लेन केली होती ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांचा बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट याच्यावर डिपेंड असतो. नंतर काय एक्सप्लेन केलं होतं बघा मी, जर हाईट सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेसिसवर असतो. नंतर काय एक्सप्लेन केलं होतं, जर बेस सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग हाईट्सवर असतो. आणि दोन्ही सेम असेल, दोन्ही सेम इथं एका पॅरलोग्रामच्या डायग्राममध्ये सांगितले बघा, इथं बेस पण सेम आहे हाईट पण सेम आहे, त्यामुळे रेशो असणार आहे वन अपॉन वन. याचा अर्थ काय असणार आहे, ते एरियाज सेम असणार आहेत. आता आज तुम्ही काय करायचं आहे बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 यातले तुम्हाला जेवढे शक्य आहेत, एक दोन तीन एक पाच एक्झाम्पल्स आहेत एकूण, ट्राय करा, जेवढे सॉल्व होतील तेवढे सॉल्व करा, नाही सॉल्व झाले तर आपण पुन्हा बघू. ओके, थँक्यू.